मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थितीत संवाद साधताना माजी मंत्री व निवडणूक प्रचार प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर, शेजारी व्यासपीठावर खासदार पाटील चिखलीकर, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हाध्यक्ष ग्रामीण व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉक्टर तुषार राठोड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख, विभागीय संघटन मंत्री श्री संजय कोडगे, माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा, अविनाश घाटे, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे, महानगर अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील उंबरेकर, महिला आघाडी नगराध्यक्ष डॉक्टर मिनल पाटील खतगावकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ग्रामीण किशोर देशमुख, महानगर अध्यक्ष संजय पाटील घोगरे, मराठवाडा बूथ प्रमुख दत्ता कुलकर्णी आदींची यावेळी उपस्थिती होती। तिथं संस्था कोणाकोणाच्या आहेत, कशा कशा आहेत याची सगळी माहिती आहे, तिथं सगळ्या खोलात जायची गरज। परंतु संस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकापेक्षा, जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या किंवा पदवीधरांपेक्षा आता सुशिक्षित बेकारांचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस वाढलेलं आहे। तुम्ही इकडे येते मतदान इकडे खुर्ची झाले, आता त्यांचं मतदान वाढलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्या तरुण मंडळीची जशी जबाबदारी राहणार आहे की आपण त्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना बूथवर, जसं आता भाऊरावजी म्हणाले की मी मुलाला सोडून येतो, घरी काहीतरी काम आहे, ह्या अडचणी तर आपल्याला सगळ्या जनरल इलेक्शनलाही आता माहीत झालेलं आहे, त्यामुळं त्या पद्धतीनं काम करावं। बाकी महाराष्ट्राच्या किंवा इतर जिल्ह्याच्या भानगडीत आपल्याला पडायची आवश्यकता नाही, पण नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकदा मनावर घेतल्यावर कुठलाही बदल होऊ शकतो हे दाखवायची संधी तुम्हाला या निमित्तानं प्राप्त झालेली आहे। पण मला आपल्याला जे इथं व्यासपीठावर किती लोक आहेत, किती लोकांच्या संस्था आहेत, मग आम्ही असलेले मराठा समाजाचे त्यांच्यामध्ये जिल्ह्यात जाणार का, हा विषय सगळा महत्वाचा आहे, समजून घ्या। कोण काय जातीवाद करेल आणि तसं भांडणं लावायला जे फार हुशार आहे, आपल्याला भांडणं लावायचे नाहीत, आपल्याला जाऊन प्रेमानं बसून त्याच्यावर मतदान घ्यायचं आहे। म्हणून हे काही जातीवादाचं विष पेरण्यात चाललंय, त्याच्यापासून आपल्याला सावध राहायचं। माझी आपल्याला हात जोडून नम्रपणानं प्रार्थना आहे, ही संधी आहे आणि ह्या संधीचं सोनं आपल्याला करायचं। मराठवाड्यामध्ये आधीच मतदान जर नांदेड जिल्ह्यामध्ये झालं तर नांदेड ही भारतीय जनता पार्टीचं नाव या महाराष्ट्रात आणि केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचले असणार, आणि ते करण्याचं काम आपण करावं। बाकी मला त्याच्यापेक्षा काही अधिकच सांगायचं नाही। बाकी नियोजनाच्या संदर्भामध्ये नाही, संघटनात्मक रचना म्हणून बैठक होती, भारतीय जनता पार्टीची बूथपर्यंतची झालेली रचना आणि कार्यकर्ता हा प्रत्येक बूथपर्यंत सज्ज झालेला आहे, आणि आगामी पदवीधरच्या निवडणुकीमध्ये एक जी रचनात्मक विषय ज्या ठिकाणी मांडायचे आहेत ह्याची पूर्वतयारी म्हणून बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। नाही, भाजपमध्ये बंडखोरी ह्याला म्हणता येत नाही, आणि एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असतात, अनेकांनी त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहेत, कुणी भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे असं कुणी विरोधात म्हणून बंडखोरी म्हणून कुणी असं त्या ठिकाणी बोललेलं नाही। मी आपल्याला एवढंच सांगू शकतो, 3 तारखेला जो हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा होता हा कायम भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ राहणार आहे।